तर आपण नेक्स्ट एफ टू जनरेशन पाहतो. तो एफ टू जनरेशनमध्ये आपण एफ वन सेल्पिंग केल्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी यांचा आपण क्रॉस करणार आहे, दोन गॅमेट्सची, मेल आणि फिमेलची. आता फर्स्ट क्रॉस आपण पाहिलेला आहे, कॅपिटल टी मेलचा कॅपिटल टी फिमेलच्या कॅपिटल टी बरोबर काय करणार आपण क्रॉस करणार, तेव्हा आपल्याला कॅपिटल टी फर्स्ट टॉल प्लांट भेटलेली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, मेलचा स्मॉल टी आणि फिमेलचा कॅपिटल टी यांचं काय करणार आहे, क्रॉस करणार आहे. आता जेव्हा सेम कॅरेक्टर असेल, आपण आता हाईटचंच पाहतो आहे, त्याच्यामुळं आपण काय करणार आहे, कॅपिटल लेटर फर्स्ट लिहायचं असतं आणि स्मॉल लेटर काय करायचं असतं, नेक्स्ट लिहायचं असतं. हे काय करतो आहे आपण, सेम प्लांट एकच कॅरेक्टर पाहतो हाईटचं, परंतु जर आपण हाईट बरोबर कलर जर घेतला तर जर आपण त्याच्यामध्ये वेगळे जर कॅरेक्टर असेल तर आपलं स्मॉल लेटर आधी लिहावं लागतं, ते आपल्याला डायहायब्रिड क्रॉसमध्ये समजणार आहे. परंतु इथं आपल्याला हे समजतं आहे की जेव्हा कॅपिटल लेटर असतं ते कॅपिटल लेटर फर्स्ट लिहायचं असतं आणि स्मॉल लेटर हे नेक्स्ट लिहायचं असतं. म्हणजेच आपण काय करतो आहे, हा नेक्स्ट सेकंड नंबरचा क्रॉस करतो आहे, कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी, दिस इज सेकंड टॉल प्लांट. देन नेक्स्ट वन इज द मेलचा कॅपिटल टी, देन फिमेलचा कॅपिटल टी यांचा आपण क्रॉस केला, कॅपिटल टी स्मॉल टी ही टॉल प्लांट भेटली. आणि लास्ट राहिला मेलमध्ये आणि फिमेलमध्ये स्मॉल टी यांचा क्रॉस केल्याच्यानंतर आपल्याला भेटला तो स्मॉल टी दॅट इज ड्रॉप डॉर्फ प्लांट. आता आपल्याला काय करायचं आहे, फेनोटायपिक रेशिओ काढायचा. काय करायचं आहे, फेनोटायपिक. आता मोनोहायब्रिड क्रॉस ही टर्म आपली कंप्लीट झाली. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे फक्त सिंगल कॅरेक्टर्स आपण त्या क्रॉसमध्ये घेतलेलं असतं. हे झालं पूर्णपणे आपण पाहिला मोनोहायब्रिड क्रॉस. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फेनोटायपिक रेशिओ. आता आपल्याला इथं जर फेनोटाईप म्हणजे एक्सटर्नली किती टॉल प्लांट दिसत आहेत, तर तीन टॉल प्लांट दिसत आहेत. तीन बॉक्समध्ये तीन टॉल प्लांट आहेत आणि वन काय आहे, डॉर प्लांट आहेत. म्हणजेच थ्री टॉल अँड वन डॉर, दॅट इज फेनोटायपिक रेशिओ इज द थ्री हॅज टू वन. म्हणजे ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल, फेनोटायपिक रेशिओ कशाला म्हटलं जातं हे व्यवस्थित आपल्याला समजण्यास मदत होईल. आता जेनोटायपिक रेशिओ काढायचा आहे. कोणता, जेनोटायपिक. जेनोटायपिक हा जीन्सवरून काढला जातो आणि फेनोटायपिक रेशिओ हा त्यांच्या एक्सटर्नल कॅरेक्टर्सवरून काढला जातो. आता फेनोटायपिक रेशिओमध्ये आपण काढलं थ्री हॅज टू वन, म्हणजे तीन टॉल प्लांट दिसलं आणि वन डॉर्फ प्लांट दिसलं हे एक्सटर्नली, परंतु त्यांचे जीन्स सेम आहेत का, नाही. तर आपला जेनोटायपिक रेशिओ चेंज होणार आहे. तर पहा, आपल्याला प्युअर टॉल प्लांट किती भेटली, एकच भेटली, कॅपिटल टी. म्हणजेच होमोझायगस प्युअर टॉल प्लांट भेटली ही डॉमिनंट. त्याच्याचबरोबर आपल्याला दोन हायब्रिड टॉल प्लांट भेटल्या, कॅपिटल टी स्मॉल टी अँड कॅपिटल टी स्मॉल टी. ह्या दोन हायब्रिड प्लांट भेटल्या आणि वन डॉर्फ प्लांट भेटली. म्हणजेच आपला जेनोटायपिक रेशिओ झाला वन हॅज टू टू हॅज टू वन. म्हणजे इथं आपल्या तीन कन्सेप्ट, तीन टर्म क्लिअर झालेल्या आहेत. वन इज द मोनोहायब्रिड क्लॉस, त्याच्यानंतर फेनोटायपिक रेशिओ अँड जेनोटायपिक रेशिओ. पनेट स्क्वेअरसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, नेक्स्ट डायहायब्रिड क्रॉस पाहायचा आहे. तर डायहायब्रिड क्रॉसच्या अगोदर आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली, ती ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. सेम मी जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे सेम तशीच ती ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे ब्रॅकेटनुसार काय करायचं, कम्प्लिशन करायचं आहे. तर ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नोट्स राईट करत असताना ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. सेम लाईक मी जसं एक्सप्लेन केलं सेम तशीच काय करायची, ही एक्सप्लेन करायची. आता नेक्स्ट टर्म आहे ती डायहायब्रिड क्रॉस. कोणती, डायहायब्रिड क्रॉस. तर डायहायब्रिड क्रॉस म्हणजे नेमकं काय, तर पहा, क्रॉस बिटवीन. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे, पूर्णपणे आपल्याला हे मोनोहायब्रिड क्रॉसची पॉझिटिव्ह. म्हणजे मोनोहायब्रिडमध्ये आपण एकच हाईटचं कॅरेक्टर पाहिलं, आता डायहायब्रिडमध्ये तसं आपल्याला काय करायचं आहे, वेगळं कॅरेक्टर पाहायचं आहे डायरेक्टली. म्हणजेच आपण हाईट पण यूज करणार, त्याच्याचबरोबर त्याचा कलर पण यूज करणार. तर आपण ते एक्झाम्पल व्यवस्थितरित्या पाहिल्याच्यानंतर आपल्याला समजण्यास मदत होईल. तर पहा, कम्प्लीट दी फॉलोविंग चार्ट आपल्याला तिथं दिलेला आहे, ते एक्झाम्पल आहे त्याचं डायहायब्रिड क्रॉसचं. तर एक्झॅक्ट डायहायब्रिड क्रॉस म्हणजे नेमकं काय, तर पहा, क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. आता क्रॉस बिटवीन टू पॅरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स, म्हणजे दोन पॅरेंट्सचं काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस करायचं आहे. डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट्स म्हणजे दोन कॅरेक्टरमध्ये आपल्याला दिसणारे दोन हेरिटेबल वेगवेगळे कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज डायहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल प्युअर
टॉलचा आपण क्रॉस करणार त्याच्याचबरोबर राऊंड सेड काय घेणार आहेत. राऊंड सेड म्हणजे आपण इथं हाईट त्याच्याचबरोबर शेप पाहणार आहेत. काय पाहणार आहेत? शेप म्हणजेच प्युअर टॉल आणि राऊंड सीडेड प्लांट विथ डॉर्फ अँड रिंकल. आता डॉर्फ आणि रिंकल अशी त्यांचं काय शेप आहे. त्याच्याचबरोबर आपण क्रॉस कोणाचं करणार आहे? फर्स्ट क्रॉसमध्ये घेणार प्युअर टॉल आणि राऊंड सीड असे दोन कॅरेक्टर म्हणजे हा डायाबेट डायमिन्स टू. त्याच्याचबरोबर क्रॉस कोणाशी करणार? प्युअर टॉलला अपोजिट डॉर्फ. कोणते असते? डॉर्फ. त्यांचं हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे आणि ज्यावर राऊंड शेप असतो सीडचा रेसेसिव्हमध्ये तो काय असतो? रिंकल. म्हणजे डॉर्फ आणि रिंकल हे आपण राऊंड टॉल आणि राऊंड यांना काय करणार आहेत? क्रॉस करणार आहेत. मेंडेल ऑल्सो परफॉर्म द डायब्रिड क्रॉस बिटवीन पी प्लांट डिफरंट इन टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रेस्टिंग कॅरेक्टर. मेंडेलने सुद्धा या सायंटिस्टने असा कॉन्ट्रेस्टिंग कॅरेक्टरचा काय केलेला आहे? डायहायब्रिड क्रॉस केलेला आहे. तर आपल्याला इथं एक ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करून दिलेली पहा. कम्प्लीट द फॉलोविंग चार्ट म्हणजे एक्झॅक्ट इथं काय सांगितलेलं आहे? राऊंड अँड येल्लो सीड्स सांगितले. काय सांगितले? राऊंड अँड येल्लो सीड्स याचा क्रॉस केला आहे रिंकल. राऊंडला राऊंड हे काय शेप आहे आणि येल्लो हा काय कलर आहे. काय कलर आहे? त्या सीडचा. म्हणजे सीडची शेप आणि कलर असे दोन कॅरेक्टर आपल्याला इथे सांगितलेले आहेत. शेप काय? राऊंड हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. डाव आणि रिंकल हे काय रेसेसिव्ह आहे. त्याच्याचबरोबर येल्लो हा कलर डॉमिनंट आहे आणि ग्रीन हा काय रेसेसिव्ह आहे. काय रेसेसिव्ह? मग यांचा आपल्याला इथं क्रॉस सांगितलेला आहे पहा. तर याचे फेनोटाईप राऊंड अँड येल्लो सीड्स. आता इथं एक जीन्स येणार नाही. इथं होमोलॉगस पेअरमध्ये एकच जोडी येणार नाहीत. होमोलॉगस पेअरिंगमध्ये इथं दोन जोड्या येणार आहेत जीनच्या. टू अलिस फोर अलिस येणार आहेत. किती? फोर अलिस. म्हणजे जर आपण इथं पाहिलं राऊंडसाठी इथं जीन्स यूज केला आहे कॅपिटल आर कॅपिटल आर. त्याच्यानंतर येल्लो सीड्ससाठी जीन यूज केला आहे कॅपिटल वाय कॅपिटल वाय. त्याच्याचनंतर अपोजिट साईडला आपण काय करत असतो? आता ग्रीनवरून आपण जी घेणार नाही आहे. जे डॉमिनंटमध्ये जीन यूज केला आहे त्याचा स्मॉल लेटर आपण काय करत असतो? रेसेसिव्हमध्ये घेत असतो. जसं की आपण कॅपिटल टॉल प्लांटसाठी कॅपिटल टी यूज केला होता की त्याच्यानंतर ज्या डॉर्फ होत्या त्याच्यासाठी डी यूज केला नाही आपण शॉर्ट प्लांटसाठी स्मॉल टी. तसंच इथं काय करणार आता आपण जे डॉमिनंटसाठी जो जीन यूज केला आहे तो रेसेसिव्हमध्ये आपण स्मॉल लेटरमध्ये घेणार. रिंकलसाठी आपण स्मॉल आर घेतलं आणि ग्रीनसाठी काय घेतलं? स्मॉल वाय. म्हणजे नावावरून आपण त्यांचे जीन्स घेत नाही तर डॉमिनंटवरून आपण त्यांचे जीन्स डॉमिनंटमध्ये कॅपिटल घेतो. तर जे कलर्स जे अपोजिट साईडला असतात रेसेसिव त्याच्यामध्ये स्मॉल लेटर घेत असतो. त्याचे जे गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स तर सेम लेटर सेम होमोझायगस जर असतील सेम अलील असतील त्याच्यामधून एक गॅमेट्स येत असतो. तर कॅपिटल आरचा एक गॅमेट. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅपिटल वायचा एक गॅमेट. इकडं पण तसं सेम स्मॉल आरचा एक आर स्मॉल वायचा एक आर. यांचं काय केलं? आपण क्रॉस केला. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आय. म्हणजेच यांचं जे जनरेशन आपल्याला भेटलं आहे ते काय भेटलं? तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे काय आहेत? हायब्रिड येल्लो प्लांट आहे. कोणती आहे? हायब्रिड राऊंड सीड. कोणती? हायब्रिड राऊंड सीड. त्याच्याचबरोबर कॅपिटल वाय स्मॉल वाय हे काय आहे? येल्लो सीड आहे. काय? येल्लो सीड. हायब्रिड येल्लो सीड. म्हणजे हे झालं आपलं F1 जनरेशन. आता इथं टोटली मोनो हायब्रिड क्रॉसपेक्षा हे व्यवस्थितरित्या आपल्याला समजलेलं आहे. वेगळं आहे. दोन क्रॉस केलेले आहेत आपण शेप आणि कलरचे. तर इथं F1 जनरेशन आपल्याला भेटलं आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे राऊंड सीड आणि हे कसे आहेत? हायब्रिड. आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय म्हणजे येल्लो सीड हे सुद्धा कसे आहेत? हायब्रिड. तर हायब्रिड म्हणजे दोन मिक्सचर ऑफ लाईक ग्रीन अँड येल्लो कलर. त्याला म्हटलं जातं येल्लो सीड. कॅपिटल वाय स्मॉल वाय हे F1 भेटलं आपल्याला. काय भेटलं? F1. आता आपल्याला काय काढायचं आहे? इथं सेल्फिंग ऑफ F1. काय करायचं आहे? सेल्फिंग ऑफ F1. आता मी इथं समजून सांगितलेलं आहे पहा तुम्हाला ह्या पेजवरती व्यवस्थितरित्या समजलेलं. सॉरी, ते पेजच इथं अपलोड झालेलं नाही आहे. तर नेक्स्ट मी आपल्याला जेव्हा नोट्स पाठवते तेव्हा त्या ते पेज आपल्याला सेंड केलं जाईल. तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय करतो आहे? तर राऊंड येल्लो सीड आणि रिंकल ग्रीन सीडचा काय केलेला आहे? व्यवस्थितरित्या क्रॉस केलेला आहे. तर तो क्रॉस करत असताना आपल्याला समजलं आहे. आता सेल्फिंग ऑफ F1 करणार आहेत. काय करणार आहेत आपण? सेल्फिंग ऑफ F1 म्हणजेच आपण काय करणार? F1 म्हणजे राऊंड येल्लो सीडलाच कशाने क्रॉस करणार? राऊंड येल्लो सीड त्या सीड्सने. त्यालाच काय म्हटलं जातं? सेल्फिंग ऑफ F1. आता F1 चे जीनोटाईप हे जे आपल्याला फर्स्ट F1 मिळाले ते
जीनोटाइप लिहून घ्यायचे, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, आणि यांचे गॅमेट्स कसे पाडणार. आता जो कॅपिटल आर आहे हा कॅपिटल आर काय करणार, फर्स्ट नेक्स्ट कॅपिटल वायला काय करणार, पूर्णपणे क्रॉस करणार. कॅपिटल आरने जर कॅपिटल वायला मल्टिप्लाय केलं तर कॅपिटल आर कॅपिटल वाय आपल्याला भेटलं. त्याच्याच नंतर सेकंड गॅमेटला हा कॅपिटल आर काय करणार, परत क्रॉस करणार. कॅपिटल म्हणजेच इथला विचार करायचा आपण, सगळ्यात शेवटची स्टेज जे गॅमेट्स, इथे गॅमेट्स कसे तयार झालेत पहा. जो कॅपिटल आर आहे ह्या कॅपिटल आरने बरोबर कोणाला, कॅपिटल वायला क्रॉस करायचं, तेव्हा आपल्याला भेटलं कॅपिटल आर कॅपिटल वाय. त्याच्याचबरोबर नेक्स्ट क्रॉस कसं करायचं, आता क्रॉस डायरेक्टली आपण सेकंड क्रॉसमध्ये नाही जायचं, इथने इथंच क्रॉस करून घ्यायचं, म्हणजे राऊंड येल्लो सीड्समध्येच काय करायचं आहे आपण क्रॉस करायचं आहे, पलीकडच्या क्रॉसचा विचार करायचा नाही आहे. फक्त राऊंड येल्लो सीड्सचाच आपण तिथल्या तिथंच क्रॉस करायचा आहे, पलीकडे जायचं नाही आहे. म्हणजेच इथं आपण काय करतो आहे, क्रॉस करतो आहे, म्हणजे एक्झॅक्ट हा कॅपिटल आर काय करणार, जो येल्लो सीड्स आहे त्या येल्लो सीड्सला एक गॅमेट कॅपिटल राऊंड सीड्स आहे त्या राऊंड सीड्सचा एक गॅमेट ह्या दोन्ही येल्लो सीड्सला काय करणार आहे, क्रॉस करणार आहे. म्हणजेच आपल्याला गॅमेट्स भेटणार. कॅपिटल आरने जर कॅपिटल वायला क्रॉस केलं तर काय भेटला, कॅपिटल आर कॅपिटल वाय. त्याच्याचबरोबर कॅपिटल आरने स्मॉल वायला क्रॉस केलं तर आपल्याला भेटला कॅपिटल आर स्मॉल वाय. त्याच्याच नंतर आता नेक्स्ट राहिला तो स्मॉल आर, कोणता, स्मॉल आर राऊंड सीडमधला. मग ह्या स्मॉल आरने काय करायचं, पुन्हा या कॅपिटल वायला काय करायचं, क्रॉस करायचं. म्हणजेच पूर्ण ह्या स्मॉल आरने काय केलं, कॅपिटल वायला क्रॉस केलं, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. त्याच्याचबरोबर स्मॉल आर त्याच्यानंतर स्मॉल वाय, आणि सेम अपोजिट साईडला सुद्धा असेच गॅमेट्स येणार, कारण तिथंसुद्धा जे राऊंड येल्लो सीड्स आहेत त्याच्यामध्ये आपण तोच क्रॉस केलेला आहे, म्हणजे सेम गॅमेट्स येणार. आता इथपर्यंत आपल्याला समजलेलं असेल डायरेक्टली हे एफ सेल्फिंग ऑफ एफ वन आलं, इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर नेक्स्ट प्रोसेस ही करायची एफ टू जनरेशन. काय करायची, एफ टू जनरेशन काढायचं आहे. आता एफ टू जनरेशनपर्यंत एफ वनपर्यंत आपण आलेलो आहेत. आता एफ वनपर्यंत आपण आलो आहे म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला एफ वन कसं काढायचं ते समजलं आहे. तर एफ वन काढल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहेत, पूर्णपणे एफ टू म्हणजे हा चेकर बोर्डमध्ये काढत असतो. कशामध्ये, चेकर बोर्ड, म्हणजे हा चेकर बोर्ड एफ टू जनरेशनचा आपल्याला कम्प्लीट करायला सांगितलेला आहे. तर इथं व्यवस्थितरित्या पहा, असा बोर्ड आपल्याला आधी तयार करायचा असतो की मेल गॅमेट आधी लिहून घ्यायचे आणि फिमेल गॅमेट आधी लिहून घ्यायचे, जे दोन क्रॉस केलेत सेल्फिंग ऑफ एफ वन. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटले, जे गॅमेट्स भेटले दोन्हीकडचे, एक मेलमध्ये राईट करायचे आणि एक फिमेलमध्ये, आणि मग आपण काय करणार, त्यांचा क्रॉस करणार. तर हा जो क्रॉस केला आहे, तर फर्स्ट मेल गॅमेटचा काय करायचा आहे, फिमेल गॅमेटची क्रॉस करायचा आहे. मेल गॅमेटचा कॅपिटल आर फिमेल गॅमेटच्या कॅपिटल आरची जर क्रॉस केला, तर फर्स्ट बॉक्समध्ये इथं लिहिलं आहे बा, कॅपिटल आर कॅपिटल वार, कॅपिटल आर कॅपिटल आर, ही खाली झाली राऊंड सीड तयार झाली. त्याच्यानंतर कॅपिटल वायने ह्या फिमेल गॅमेटमधल्या कॅपिटल वायला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे, कॅपिटल वाय कॅपिटल वाय. आता मी एकच क्रॉस करून देणार आहे, हे बाकीचं तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या कम्प्लीट करायचं आहे. आणि इथं काय झालं, राऊंड येल्लो सीड तयार झाली. काय झाली, मी खाली रेड पेनने व्यवस्थितरित्या करून दिले. सेकंड पण समजून सांगते पहा, फर्स्ट आपण मेल गॅमेटमधला कॅपिटल आर घेणार, फिमेल गॅमेटमधल्या कॅपिटल आरशी काय करणार, मल्टिप्लाय करणार, कॅपिटल आर कॅपिटल वाय. कॅपिटल आर आलं, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेलमध्ये काय आहे, स्मॉल वाय. काय स्मॉल वाय, अँड फिमेलमध्ये काय आहे, स्मॉल वाय. म्हणजेच मेलमध्ये काय आहे, स्मॉल वाय, सॉरी मेलमध्ये स्मॉल वाय आहे, अँड फिमेलमध्ये काय आहे, कॅपिटल वाय. म्हणजे ह्या प्रत्येक, म्हणजे फर्स्ट रोमध्ये आपण काय करतो आहे, त्यांचं क्रॉसिंग करतो आहे. मग फर्स्ट रोमध्ये आपण काय करणार, ह्या जो कॅपिटल आर वाय फिमेल फिमेल गॅमेटमधला फर्स्ट बॉक्स कॅपिटल आर वाय, त्याने मेल गॅमेटमधल्या सगळ्या बॉक्सेसला काय करायचं, प्रत्येक बॉक्समध्ये मल्टिप्लाय करायचे. मग आपण एकच मेल गॅमेट यूज करतो आहे, आणि सॉरी फिमेल गॅमेट एकच यूज करतो आहे, परंतु त्याचं क्रॉसिंग आपण काय करतो आहे, वेगवेगळ्या मेल गॅमेटशी करतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे, नेक्स्ट बॉक्समध्ये कॅपिटल आर कॅपिटल आरचा क्रॉस केला, त्याच्यानंतर कॅपिटल वाय आणि स्मॉल वायचा क्रॉस केला, तर राऊंड आणि येल्लो असे सीड्स तयार झाले. त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला काही पार्ट काय झालेलं असेल, डायरेक्टली
व्यवस्थितरित्या समजणार नाही आहे राऊंड येल्लो म्हणजे काय, तर म्हणून मी रेड पेनने काय केलेलं आहे व्यवस्थितरित्या इथं लिहून दिलेलं आहे. आणि तो व्यवस्थितरित्या आपण काय करायचं आहे, बॉक्स कम्प्लीट करायचा आहे. आणि हा बॉक्स कम्प्लीट केल्याच्या नंतर असा क्रॉसिंग टेबल आपला पनेट स्क्वेअर हा काय होईल, तयार होईल. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा फेनोटायपिक आणि जेनोटायपिक रेशिओ काढायचा आहे. आता जो फेनोटायपिक रेशिओ आहे, हा फेनोटायपिक रेशिओ मी इथं तयार केलेला आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते. फेनोटायपिक रेशिओ हा ज्या राऊंड येल्लो सीड आहेत, या राऊंड येल्लो सीड्स ह्या 9 येतात. पहा, जर आपण हे रेड पेनने मी खाली लिहून दिले राऊंड येल्लो ह्या 9 सीड्स येतात. त्याच्याचबरोबर राऊंड ग्रीन ह्या 3 सीड्स येतात. किती येतात? 3. त्याच्याचबरोबर रिंकल शेपच्या ज्या आहेत सीड्स, रिंकल येल्लो शेपच्या ज्या सीड्स आहेत त्या 3 येतात. त्याच्याचबरोबर रिंकल ग्रीन 1 येते. पुन्हा एकदा सांगते, राऊंड येल्लोच्या 9 आहेत, म्हणजे हे आपण त्याच्या फेनोटायपिक काय पाहतो, एक्सटर्नली राऊंड येल्लो सीड्स ह्या 9 आहेत. त्याच्याचबरोबर राऊंड ग्रीन सीड या किती आहेत, 3 आहेत. रिंकल किती आहेत, रिंकल येल्लो ह्या 3 आहेत. आणि रिंकल ग्रीन किती आहे, तरी 1 आहे. असं त्यांचा रेशिओ येतो 9:3:3:1. हा झाला फेनोटायपिक रेशिओ. हा एक्सटर्नल कॅरेक्टरवरून दाखवला. त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे, तुम्हाला काढायचा आहे तो जिनोटायपिक रेशिओ. कोणता? जिनोटायपिक रेशिओ. जिनोटायपिक रेशिओ आपण काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या नोटबुकमध्ये काय करायचं आहे, नोटडाऊन करायचं आहे. फेनोटायपिक रेशिओ हा मी सांगितलेला आहे 9:3:3:1. 9 राऊंड येल्लो सीड्स, 3 राऊंड ग्रीन सीड्स, 3 रिंकल येल्लो सीड्स अँड 1 इज द रिंकल ग्रीन सीड. सो मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस हे आपलं इथं कम्प्लीट झालेलं आहेत. आणि सर्व जेनेटिक टर्म्स आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत. तर इथं आज आपण थांबणार आहोत. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर व्यवस्थितरित्या मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस हा आपल्या नोटबुकवरती 1-2 टाइम्स काय करायचा आहे, राईट करायचा, तेव्हा तो आपल्याला समजण्यास मदत होईल. सो टुडे वी स्टॉप हिअर.